स्टार्ट। रिझर्व बँकेने 8 जून रोजी एक परिपत्रक प्रसारित केले, त्यानुसार ज्या मोठ्या कर्जदारांनी बँकेकडून कर्ज घेतले पण परतफेडीची क्षमता असताना कर्जे थकविली आणि ज्यांनी खोटी खाती चालवली अशा कर्जबुडव्या ग्राहकांना थकीत कर्जाबाबत समझोता करून एकदाच कर्जाचा निपटारा करावा अशी परवानगी व्यापारी बँकांना दिली आहे। त्यात असेही म्हटले गेले आहे की संबंधित कर्जदाराविरुद्ध जी फौजदारी कारवाई सुरू असेल ती पाहिल कर्जाच्या रकमेत सूट किंवा बँकेवर बोजा लादला जात असताना त्या व्यवहारातून बँकेच्या कर्जाची वसुली होईल आणि त्याचे व इतर खर्च सहन करावे लागणार नाही याची काळजी संबंधित बँकेस घ्यावयाची आहे। 12 महिन्यांच्या शीतकरण काळानंतर पुन्हा त्यांना कर्जास पात्र समजण्यात यावे यावर देशभर अट सुलर्चा आहे। त्यात ठेवीदारांची व खातेदारांची बचत, बँकांच्या संचालक मंडळाची कर्जवाटप निर्णयाची प्रक्रिया, मंडळ सदस्य आणि मोठे कर्जदार यांचे अवैध संबंध, कर्जदारांचे कर्ज न फेडण्याचे उद्दिष्ट, रिझर्व्ह बँकेचे खातेदार, जनतेप्रति उत्तरदायित्व आणि सरकारची देशात सर्वच व्यक्ती व संस्था यांचे उत्तरदायित्व हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात। प्यारा, हे सगळे मुद्दे मिळून सरकारची विश्वसनीयता ठरते। त्या विश्वसनीयतेच्या निकषावर जनता कोणत्या राजकीय पक्षाला किंवा आघाडीला निवडणुकांमध्ये मत द्यायचे ते ठरविते। म्हणून या क्षेत्रात घडणाऱ्या घटना सुट्या सुट्या जरी वाटत असल्या तरी त्यावर निर्देश केलेल्या साखळीचा एक भाग असतात हे अधोरेखित व्हावे। आतापर्यंत काय घडले स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही काही काळ बँकेचे व्यवस्थापन खूपच विस्कळीत व प्रवर्तक घराण्यांच्या गरजा व इच्छेप्रमाणे चालत असे। खातेधारकांच्या बचती व ठेवी ते स्वतःच वापरून आटवून टाकू शकतात। कर्जाऊ घेतलेला पैसा अनेक वेळा ते परतही करत नसत, त्यामुळे ठेवी परत करण्यासाठी पैसाच नसल्याने अनेक बँकेचे दिवाळे निघे। आज 2023 मध्ये तशीच परिस्थिती आहे। 1969 मध्ये तत्कालीन बँक संकटातून मार्ग काढण्यासाठी मुख्य खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, त्यातून बँकांचे दिवाळे निघणे व कर्मचाऱ्यांच्या नोकरीची असुरक्षितता हे प्रश्न सोडवले गेले। तेथील व्यापाराशिवाय विकास कार्याला, शाळांच्या इमारती, रस्ते, पाणी, वीज इत्यादी ग्रामीण विकासाला निधी मिळू लागला। परंतु 1992 खाजगीकरण उदारीकरणाच्या रेट्याखाली नियोजन पद्धती टाकून दिल्यामुळे बँकांची ग्रामीण विकासातील भूमिका कमी होऊन पुन्हा व्यापार उद्योग यांच्यावर जास्त भर देणे सुरू झाले। त्यातही मोठे व्यवहार करणे अधिक फायद्याचे असल्यामुळे लहान उद्योगाकडे दुर्लक्ष होऊन बँकांमध्ये बचत केलेला पैसा आणि मोठे उद्योग असे जणू काही समीकरणच झाले। 1992 उदारीकरणापासून
बँकिंग क्षेत्रात मुख्य बदल असे झाले की नियम सैल करून उद्योगांना कर्जे द्यायची, ती परत आली नाहीत, थकीत झाली तर ते व्याज आणि मुद्दलाचे नुकसान भरून काढण्यासाठी इतरांच्या ठेवीमधून मिळणाऱ्या नफ्यातून तरतूद करायची. जी मोठी कर्जे परत येणे कठीण आहे, ती ठराविक मुदतीनंतर बँकेच्या हिशेब पुस्तकातून निर्लेखित करायची, म्हणजे काढून टाकायची. ज्यावेळी ताळेबंदी नफेशीर दिसून बँका सक्षम वाटू लागते. प्यारा.